तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडे तर नाही कापली, काळजी करू नका, 30 तारखेचं मतदानाचीच वाट अशोकराव पाहून राहिल्या. एकदा 30 तारखेचं मतदान झालं का देगलूर बिलोली कुंडलवाडी या सगळ्या भागामध्ये येऊन पुन्हा इथल्याही लाईनी कापण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे, कारण हे गरिबाचं सरकार नाही आहे. आज आपण विचार करा, गेल्या 2 वर्षात ज्यावेळी कोरोनाचा काळ होता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली, अन्नधान्याची मदत केली, विधवांना मदत केली, गरिबाला मदत केली, लोकांच्या खात्यामध्ये थेट पैसे दिले. महाराष्ट्राच्या सरकारनं 2 वर्षामध्ये 1 फुटकी कवडी देखील दिली नाही, 1 फुटकी कवडी. आमचे 12 बलुतेदार असतील, आमचे गरीब असतील, छोटा दुकानदार असेल, हात ठेलेवाला असेल, पान ठेलेवाला असेल, चाट ठेलेवाला असेल, याला 1 नवा पैसा राज्याच्या सरकारने दिला नाही, त्याला उठून विचारलं नाही की बाबा 2 वर्ष तुझं काहीच चालत नाही आहे, सगळं बंद आहे, तू जगतो कसा रे, तू जगतो आहे की मरतो आहे. या संदर्भात एक सकार शब्द राज्याच्या सरकारनं या ठिकाणी विचारलेला नाही. आणि या संपूर्ण काळामध्ये कुठे आपल्याला सरकारच्या मंत्र्यांचं अस्तित्व देखील दिसलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सरकार मुठभरांचं सरकार आहे, हे सरकार धनदाणग्यांचं सरकार आहे, हे सरकार अशोकराव सारख्या लोकांचं की ज्यांचं जीवन तुमच्यामुळे राहतही नाही, तुमच्यामुळे खराबही होत नाही, तुमच्यामुळे चांगलंही होत नाही, इतके मालदार लोक आहेत, हे इतके सेठ सावकार लोक आहेत की तुमची यांना आवश्यकताच नाही, अशा प्रकारच्या मुठभर लोकांचं हे सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून कुठेतरी यांना हे लक्षात आलं पाहिजे, लोकशाहीमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवा, मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आपला राग व्यक्त करता येतो. आणि हे मतदानाची संधी तुम्हाला मिळाली आहे, या सरकारपर्यंत आपला राग पोहोचवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आज या सरकारनं एकेका समाजाची अवस्था काय केली आपण बघू शकतो. आज आपण बघितलं असेल या ठिकाणी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे काढण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये झालं. 15 महिने सर्वोच्च न्यायालय सांगत होतं अहवाल सादर करा, अहवाल सादर करा, मात्र अहवाल सादर केला नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं. अशोकरावांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. आणि एवढंच नाही तर आमच्या काळामध्ये मन्नेरवारनू समाज असेल, कोळी समाज असेल, या समाजाला जे संरक्षण आम्ही दिलं होतं ते संरक्षण काढण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलं. आणि आज आम्हाला आमच्या समाजाला त्यांच्या हक्कापासून दूर नेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय. कुठेतरी या संपूर्ण समाजावर त्या ठिकाणी FIR नोंदवायचे, जे नोकरीमध्ये आहेत त्यांना नोकरीतनं काढून टाकायचं, अशा प्रकारची अवस्था आहे. जे परमनंट नोकरीमध्ये होते त्यांना आता 11 महिन्याच्या नोकरीवर टाकून दिलं आणि 11 महिन्यानंतर त्यांच्या संसाराचं काय होईल हे कोणालाच माहीत नाही. ही अवस्था आज आमच्या या समाजांची या सरकारने आणली आहे. त्यामुळे कोणाचं सरकार नाही आहे, शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी हे कोणाचं सरकार नाही आहे. हे केवळ पैसा फेक तमाशा देत असं पैसेवाल्यांचं सरकार आणि पैशाकरता काम करणाऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, ही एक अत्यंत महत्वाची संधी आपल्याला मिळाली आहे. सुभाष सांबळेंनी माझ्यासोबत 15 वर्ष काम केलंय, आम्ही विधानसभेमध्ये एकत्रित काम केलंय. आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आपले प्रश्न धडाडीने मांडणारा आमदार म्हणून मी सुभाष सांबळेंना बघितलं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी सत्ता पक्षाचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी कोणाला द्यायची असं ज्यावेळेस आम्ही 2 पक्ष बसून ठरवायचो त्यावेळी आम्ही बहुतांश वेळी हा प्रस्ताव मांडण्याची संधी ही सुभाष सांबळेंना द्यायचो. कारण सुभाष सांबळे अतिशय चांगल्या प्रकारे गरीबाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न, 12 बलुतेदाराचे प्रश्न हे त्या प्रस्तावाच्या माध्यमातून समोर मांडायचे. आणि सातत्याने आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडून आणि एक प्रकारे जनतेला न्याय मिळवून द्यायचे. ठीक आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये काही कारण राहिले असतील, अनेक वेळा चांगलं काम केलं तरी देखील खूपदा लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये दरी निर्माण होते, असं होत असतं राजकारणामध्ये, गैरसमज निर्माण.